राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या माध्यमातून 25 मे 2022 रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे। या भारत बंद मध्ये विविध सामाजिक मुद्द्यांना समाविष्ट करण्यात आले आहे। त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसींची जाती आधारित जनगणना। या भारत बंदला समर्थन देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ओबीसी जनमोर्चाची पत्रकार परिषद पार पडली। ओबीसी जनमोर्चाद्वारे या भारत बंदला समर्थन जाहीर करण्यात आले। बोललो आज ओबीसी जनमोर्चाचा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस। आज कोल्हापूरमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन 25 मे रोजी भारत बंद जो भारतीय पिछड़ा शोषित वर्ग संघटनेने जो आयोजित केलेला आहे त्याच्यातली एकमेव मागणी जी आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि देशातील बहुसंख्य असलेल्या ओबीसींसाठी महत्त्वाची असलेली म्हणजे जातवार जनगणना, ही जातवार जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी जो भारत बंद पुकारलेला आहे। या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील। आपापले ओबीसींचे सर्व प्रकारचे व्यवसाय, ओबीसी म्हणजे छोटे व्यावसायिक सगळे त्यामध्ये आहेत, सगळे ओबीसी बांधव आपले स्वतःचे व्यवसाय त्यावेळेला सकाळी 10 ते 4 या वाजेपर्यंत बंद ठेवून त्या बंदमध्ये सहभागी होतील आणि या बंद यशस्वी ठरतील।